ओ प्रभो नारायणाय भी योग सदगुरु डॉक्टर कृष्ण देवगुरी संचालक योग सदगुरु हिलिंग दरबार कोल्हापुर स्वेच्छानिवृत्त अधिकारी गुप्तचर विभाग महाराष्ट्र पोलीस सदस्य मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासन योग व्यायाम अध्यात्म पर्यायी उपचार पद्धती आणि ज्योतिष तज्ञ समुपदेशक प्रबोधनकार। चला आज आपण योग सद्गुरु विचारधारामध्ये पाहायचं आहे प्रेमाशिवाय आणि ज्ञानाशिवाय सत्य काहीच नाही। बघा प्रेमाशिवाय आणि ज्ञानाशिवाय सत्य काहीच नाही, जसा विचार तसा जीवनाला आकार। विचार करा आणि दीर्घकाळ प्रेम माया नाते जपा। जीवनात परिस्थिती नेहमी बदलत असते, कधी सुख कधी दुःख, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच, फक्त कभी जास्त प्रमाणात। पण हे सर्व करीत असताना आपली जवळची नाती, आत्मिक प्रेमातून तयार झालेली नाती टिकवता येणं फार महत्त्वाचं आहे। वेळ प्रसंगी फक्त मदतच नव्हे तर समोरच्याला जगण्याची प्रेरणा देणे हे विविध प्रकारच्या अनुभवाशी निगडीत असते। आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असे बोलीच नाही, परंतु काही इच्छा या निश्चितच उर्वरित आयुष्य जगण्यासाठी एक प्रेरणादायी मशाल असते। जगण्याच्या प्रतीची इच्छा आणि जिद्द परिस्थितीवर पर्याय शोधायला वेळ लावत नाही, कारण देवासमोरचा साखरेचा कण उचलू देणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास हा आभाळापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो। परिश्रमाचे पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात। पुस्तकांची पाने उलटणे सोपे असते हो, परंतु आयुष्याची पाने उलटणे तितके सोपे नसते। आपल्या माणसांना, आपल्या प्रेमाच्या माणसांना बरोबर घ्यायला शिका। अनेक चुकीची किंवा स्वार्थी नाती सांभाळण्यापेक्षा अगदी कमीत कमी नाती जपा, परंतु ती आपल्या आयुष्यातल्या शेवटपर्यंत टिकवता येतील असे पहा। त्यातच तुमचे हित समाविष्ट आहे हे विसरू नका। एक सुंदर एक कथा आहे मी तुम्हाला सांगतो, बघा पटते का। एका उत्तम अशा सोनाराच्या परिवारात ही घडलेली कथा आहे। आयुष्यभर सोने चांदीचा आणि हिऱ्याचा व्यापार करणारा हा सोनार एक दिवस अचानक स्वर्गलोकी जातो आणि त्याचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर येते, कारण जोपर्यंत सोनार होता तोपर्यंत दुकाने कधीही आपले कुटुंबाने कधीही आपले जीवन चरित्र चालवण्याचा प्रयत्न केलाच नव्हता आणि ते संपूर्ण कुटुंब एकाच व्यक्तीवर अवलंबून होते। बरेच दिवस निघून गेले आणि आता मात्र परिस्थिती खालावली, काय करावे हे त्याला सुचेना। मग सोनाराच्या पत्नीने आपल्या मुलाला घरातील एक हिऱ्याचा हार घेऊन आपल्या काकाच्या दुकानात जाऊन विकायला सांगितला आणि येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करता येईल असं त्याने ठरवलं। त्या मुलाने तो हार काकांकडे नेला आणि काकाने त्यांना विकून पैसे द्या असे त्या मुलाने त्याला शांतपणे सांगितले। तेव्हा काका शांतपणे त्या म्हणाले, बाळ हा हार घरी घेऊन जा, कारण सध्या बाजारात तेजी नाही आणि याची योग्य किंमत आता होणार नाही, पण तुम्हाला गरजेपोटी मी काही पैशाची मदत करतो, ते तुम्ही वापरा आणि उद्यापासून रोज दुकानावर येत जा। मी तुला काही काम देतो की जेणेकरून तुलाही पुढे जाऊन दोन पैसे कमवता येतील। त्याप्रमाणे बुराडे हार घरी देऊन आईकडे दिला
आणि दुसऱ्या दिवसापासून काकांच्या दुकानावर तो जायला सुरुवात केली त्याने. काकांच्या सांगण्याप्रमाणे त्याने रोज वेगवेगळ्या हिऱ्याचा व्यापार चालू केला आणि त्याची पारख कशी करायची ते हा शिकला. आता तो मुलगा एक अतिशय निष्णांत असा रत्न पारखी बनला. कोणत्याही प्रकारच्या हिऱ्याची तो सहज पारख करू लागला. खूप लांबून लोक त्याच्याकडे येऊ लागले. यामध्ये काही वर्षे निघून गेले आणि सरकारने त्याला हिरे पारखणारा असे प्रमाणपत्रच देऊन टाकले, म्हणजे ऑथोराइज्ड लायसन्स दिलं त्याला. एक दिवस काकाने त्याला सांगितले की आता जा आणि तो तुझ्या घरचा हिऱ्याचा हार आता घेऊन ये, कारण आता त्याची किंमत खूप येईल. त्याप्रमाणे मुळाले आईकडून तो हार घेऊन दुकानात आणला आणि स्वतः त्याची पारख करू लागला. परंतु त्याला असे आढळले की तो हार खोट्या हिऱ्याचा आहे आणि तो आश्चर्यचकित झाला आणि काकाला विचारले की हे तुम्हाला माहीत होते का? तेव्हा काकांचे उत्तर फार महत्त्वाचे होते. पहिल्यांदा जेव्हा हार तू आणलास तेव्हाच मला माहीत होते की तो हार नकली म्हणजे खोटा आहे, परंतु तुमच्या वाईट काळात मी जर हा हार खोटा आहे असे सांगितले असते तर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसता किंवा तुम्ही मलाही चुकीचे ठरवले असते. आज तू स्वतः तो हार खोटा असल्याचे सिद्ध केले आहेस. म्हणूनच मी म्हणतो या जगात आपण जसे विचार करतो बघतो समजतो ते सर्व काही अयोग्य आहे, चुकीचे आहे, कारण ज्ञानाशिवाय सत्य असे काहीच नाही आणि नेहमीच अशा गैरसमजुतीमुळे दाती बिघडतात. ती टिकवायला हवीत, कारण प्रत्येकाला संदर्भ परिस्थितीचे अवलोकन होणे गरजेचे असते आणि ते मिळवून देण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. कोणत्याही क्षणापुरता आपल्यातला स्वार्थीपणा पकडून ठेवू नका. दुसऱ्याला द्यायला शिका, जीवन असे संपून जाणार असते. आपल्यातला आपल्याला बनवायला शिका, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना थिंक अँड लाईव लॉंग रिलेशनशिप. थिंक अँड लाईव लॉंग रिलेशनशिप. धन्यवाद. शुभम भवतु.